ठाकरे गट 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. त्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आणि त्याचा भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार समाचार घेतलाय. पाहुयात. मला वाटतं 1 जुलैला राजेश काहीतरी त्यांचा मोर्चा, बरोबर ना, बीएमसीच्या मुख्य कार्यालयावर. उद्धवजी परवाच्या भाषणात म्हणाले देवेंद्रजींना सहन होत नाही आणि सांगता येत नाही, बरोबर आहे ना. तेव्हा देवेंद्रजींनी उत्तर द्यायचं ते दिलं. माझं या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारणं आहे, उद्धवजी सरकार गेलं आपलं 2.5 वर्ष तर तुम्ही काहीच केलं नाही, मातोश्रीत घरी बसून होतात, पण 10 महिन्याचं आमचं सरकार आल्यानंतर का उद्धवजी ठाकरे आपल्यास आपल्याला वाटलं नाही की जनतेच्या प्रश्नांवर महापालिकेवर मोर्चा काढावा. आज मुंबईचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मुंबईचा पाण्याचा प्रश्न आहे, मुंबईचा रस्त्यांचा प्रश्न आहे, मुंबईचे अनेक प्रकल्प रखडलेत. आज मुंबईच्या आपल्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. उद्धवजी आपल्याला मोर्चा काढावंस वाटलं नाही, आता त्या ठिकाणी SIT ची चौकशी लागली, आपल्या बुडाला आग लागली, बुडाला आग लागली. आता तुमच्या बुडालाच आग लागली, त्याच्यामुळे तळतळाट तुमचा झालेला आहे. आता माझ्यापर्यंत आलं. अब क्या होगा उद्धवजी आपका. त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष महापालिकेच्या माध्यमातून जो या ठिकाणी घोटाळा केला, रस्त्याचा टेंडर देताना घोटाळा केला, वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे देताना घोटाळा केला, कंत्राटदारांकडून मरीदा खाल्ला, या सगळ्या गोष्टी त्या अहवालामध्ये आल्या आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशीचे आदेश दिल्यावर उद्धव साहेब तुमच्या बुडाला आग लागली आणि महापालिकेवर आपण मोर्चा काढला. आपण कधी मुंबईच्या सफाई कामगारांसाठी आपल्याला वाटलं की महापालिकेवर मोर्चा घ्यावा. मुंबईत राहणाऱ्या माझ्या त्या ठिकाणच्या माता भगिनींना पाणी मिळत नाही, आजही त्या ठिकाणी डोंगरावर टेकड्यावर ना पाण्यासाठी त्या ठिकाणी खाली उतरून पाणी भरावं लागतं. त्या माझ्या माता भगिनींसाठी कधी मोर्चा काढावा वाटलं नाही. आज त्या ठिकाणी महापालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या मुंबई शहरामध्ये आहेत. आपल्याला 10 महिन्याच्या कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब रस्त्यावर उतरावंस वाटलं नाही, तुमच्या बुडाला आग लागल्यानंतर आता तुम्ही महापालिकेवर त्या ठिकाणी मोर्चा काढताय. आता सगळं या ठिकाणी बाहेर येणार आहे आणि त्याच्यामुळं मला या ठिकाणी सांगावं, 10 महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं सरकार आल्यापासून त्यांच्या कालावधीवर बोलायला गेलं तर मी 1-1, 2-2 तास त्या ठिकाणी बोलले. उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण काढा किंवा संजय राऊतांचं भाषण काढा, सगळं आपल्याकडे सोशल मीडिया नेटवर सगळी म्हणतात. संजय राऊत कधी मुंबईच्या विकास प्रश्नावर कधी बोलल्याचं आठवते? मुंबईत पाण्याचा प्रश्न आहे, मुंबईत हे हवंय, मुंबईत ते हवंय, बोललेत कधी? उद्धवजी ठाकरे साहेब कधी या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोललेत कधी? मग काय गद्दार, खोके, बेईमानी, टोमणे, मत्सर याच्या पलीकडे काही नाही. मर्द, मावळे, कावळे, डोंबळे, आता नवीन काहीतरी काय बोलला, कवडा की काहीतरी असं काहीतरी बोलले, काय बोलले आता, नावडा, नावडा बाई, कोणाला, आपल्या फडणवीस साहेबांना ना काय, आवडाबाई, आवडाबाई त्यांना मी उत्तर दिलं असत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.